सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया काय म्हणाले ते पहा। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नारायणगाव कार्यालयामध्ये बैलगाडा शौकीन बैलगाडा मालकांना पेढे भरवून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केलाय। दिमाखाने या पुढच्याही काळामध्ये याचं सातत्याने आयोजन होईल आणि यासाठी केला होता अट्टहास ही भावना खरं तर प्रत्येकाच्या मनात आहे आणि हे तमाम बैलगाडा मालकांचं शौकीनांचं बैलगाडा प्रेमींचं हे संपूर्ण यश आहे कारण यामध्ये सातत्याने परंपरेचं जतन असेल एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना असेल त्यामध्ये स्थानिक पर्यटनाला चालना असेल त्यातून मिळणारा स्थानिकांना रोजगार असेल आणि देशी गोवंशाचं रक्षण असेल या चतुर्सूत्रीचा खरं तर फार चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे करता येईल आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर तमाम बैलगाडा मालकांना शौकीनांना आणि आयोजकांना विनंती करतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करून आपली ही परंपरा आपली ही संस्कृती आता जागतिक पातळीवर दिमाखानं नेण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू। सोशल मीडियावर बैलगाडा म्हटलं की त्याला खूप मोठे हिट्स मिळतात किंवा सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतीवर मीम्स असतील काही त्याच्यावर असतील प्रहसन असतील वेगवेगळ्या प्रकारची काही कथानक असतील गाणी असतील ही खूप गाजत आहेत तर चित्रपट क्षेत्रामध्ये देखील आपण आहात बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत चित्रपट काढण्याचा विचार आहे असं कळलं। नक्कीच या संदर्भातली काही पूर्वतयारी आधीपासून सुरू आणि लवकरच हा एक दिमागदार चित्रपट कारण तो बैलगाडा मालकांचे जे कष्ट आहेत बैलगाडा मालकाचं जे नातं आहे बैलाबरोबरचं या सगळ्याचा उहापोह करत असतानाच एक आंतरराष्ट्रीय दबाव तंत्र सुद्धा या संपूर्ण बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात वापरलं जातं जे गेले कित्येक वर्ष म्हणजे गेली चार वर्ष माननीय संसदेमध्ये सतत ही गोष्ट मांडत असताना मी अनुभवतो आहे मी फार जवळून बघतो आहे आणि या आंतरराष्ट्रीय दबाव तंत्राचा सुद्धा बुरखा फाडणारा हा चित्रपट लवकरच मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी चित्रपट आणि राजकारण कसे सांगायला लागलं। काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या अस्तित्वासाठी आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका 157 देशांमध्ये पोहोचली तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा हा खरा इतिहास लहान लहान लेकरांच्या काळजावर कोरला गेला। आज शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या निमित्तानं प्रत्येक शहरामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक हा इतिहास अनुभवतात आणि त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत हा आपल्या मातीचा श्वास आहे आपल्या मातीचा ध्यास आहे आणि तो त्याच योग्य पद्धतीनं हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे जेणेकरून माझ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाला आवर्जून परदेशातले पर्यटक सुद्धा हा सगळ्यात मोठा मॅन अॅनिमल को एक्झिस्टन्सचा इव्हेंट आहे म्हणून बघायला येतील या पद्धतीनं हा चित्रपट बनवला। धन्यवाद।